कोरोनामुळे पाडव्याच्या मुहूर्तावरही फूल बाजारात मंदी पाहायला मिळाली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहक तसंच किरकोळ व्यापारी आदल्याच दिवशी फुलांची खरेदी करतात, मात्र शनिवार रविवारी वीकेंड लॉकडाऊन नंतर सोमवारी सुद्धा बाजारात शुकशुकाट असल्यानं यंदा फूल विक्रेत्यांचं 2 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केलाय. दरवर्षी 60 ते 80 रुपये प्रति किलो दरानं विकले जाणारा झेंडू यंदा 20 ते 30 रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय. गुढीपाडव्याचा सण आणि लॉकडाऊनची भीती यामुळे अनेक जण आपापल्या गावी जाणं पसंत करतात. कोल्हापूर एसटी स्थानक परिसरात गावी जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. अनेक जणांच्या मनात लॉकडाऊनची धास्ती आणि त्यामुळे गड्या आपला गाव बरा असं म्हणत अनेक जण आपलं गाव गाठत आहेत. अमरावतीमध्ये लॉकडाऊन दरम्यानही नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडत असल्याचं चित्र आहे. बाजारपेठा बंद असताना नागरिक बेजबाबदारपणे रस्त्यावर फिरत होते आणि त्यामुळे रस्त्यावर वर्दळ जाणवत होते. राज्यात कोरोनाचे 51,751 नवे रुग्ण आढळलेत आणि राज्यात 24 तासात 258 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात 6,893 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. लॉकडाऊन न केल्यास महाराष्ट्रात लाखो जीव जातील अशी भीती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे. तर लॉकडाऊनची मानसिकता ठेवा असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी नमूद केलंय. 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. 12वीची परीक्षा मे महिन्यामध्ये तर 10वीची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीमध्ये शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेत आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं देशमुखांनी सांगितलं. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी एक आदर्शवत असा निर्णय घेतलाय. वळसे पाटील यांच्या शब्दाला मान देत डॉक्टरांनी एकत्र येऊन शासकीय कोविड सेंटरला मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे तालुक्यातल्या काही उद्योजकांनी पुढे आलेले आहेत आणि त्यांनी कोविड केअर सेंटरला लागणारे सर्व साहित्य औषधं गोळ्या कपडे मोफत उपलब्ध करून दिले. वाशिम जिल्ह्यात लसीकरण मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये मागच्या 3 दिवसांपासून लसींचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण केंद्र बंद केली होती. 75,000 डोसची मागणी असताना आज 1,000 डोस मिळालेत आणि मंगळवारपासून जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा 40 केंद्रावर लसीकरण सुरू होत आहे. सध्या फक्त 5 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मुलानं जिल्हाधिकारी कार्यालयात हंबरडा फोडल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय आणि रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपासाठी समिती नेमण्यात आल्यानं रुग्णाचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा मारतात. अनेक डॉक्टर गरज नसतानाही रुग्णाच्या नातेवाईकांच्या दबावापोटी रेमडेसिवीरचे प्रिस्क्रिप्शन देत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. कल्याण डोंबिवलीमध्ये दिवसागणिक कोविड रुग्णांची संख्या वाढतच आली आहे. खासगी असो की महापालिकेच्या कोविड रुग्णालयात खाटा भरल्यानं रुग्णांना दाखल करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. बेड्स उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयाबाहेर ॲम्ब्युलन्समध्येच वेटिंग असल्याचं दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात खासगी आणि मनपाचे सुमारे 6,500 बेड्स आहेत. कोरोनानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा मृतदेह वाहून नेण्यासाठी कचऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येत असल्याची धक्कादायक घटना ठाण्यात समोर आली आहे आणि हा प्रकार जवाहर बाग स्मशानभूमीमध्ये पाहायला मिळाला. कोविड सेंटरबाहेर शववाहिन्या तासन तास उभ्या राहतात. पिशव्यांअभावी मृतदेह सोपवण्यास विलंब होतोय. कोट्यवधींचं वार्षिक बजेट असलेल्या ठाणे महापालिकेसाठी अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याची टीका होतीये. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं मागच्या वर्षी उभारलेल्या आयसोलेशन कोच आता नव्यानं सज्ज करण्यात आल्या आहेत आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल इथं 22 कोचेसमध्ये 352 बेड्स तयार करण्यात आले आहेत आणि राज्य सरकारला गरज भासली तर हे बेड रेल्वेकडून देण्यात येणार आहेत.
लातूर मध्ये व्यापारी महासंघाच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. दुकाने बंद दुकानांमुळे भीक मांगो आंदोलन करण्यात आले. सर्व व्यापार ठप्प असल्यामुळे व्यापाऱ्यांना अशी परिस्थिती ओढवल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. गेल्या 8 दिवसांपासून छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. उदरनिर्वाह भागवणं सुद्धा अवघड होऊन बसल्याचंही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. लातूरचे जिल्हाधिकारी यांनी लावलेले निर्बंध काही अंशी शिथिल करावेत अशी मागणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात येवला इथं व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. लॉकडाऊन मधल्या निर्बंधामध्ये सूट देण्याची मागणी केली. संपूर्ण मंत्रिमंडळाचा हा निर्णय असल्याचं सांगत शासनाच्या निर्णयाचं सर्वांनी पालन करण्याचं आवाहन भुजबळांनी व्यापारी वर्गाला केलं. कोरोना आढावा बैठकीसाठी भुजबळ येवल्यामध्ये आले होते. लातूर जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. औसा शहर आणि तालुक्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस बरसला तर उदगीर शहरासह तालुक्यातल्या काही गावात पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे आंबा द्राक्ष टरबूज खरबूज या पिकांचं काही अंशी नुकसान झालंय. रेणापूर तालुक्यामध्ये रब्बी हंगामात लावलेला गहू पावसानं आडवा झालाय तर जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. महाड पोलादपूर तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला आणि यावेळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. तर पोलादपूरमध्ये पावसाबरोबरच गारपीटही झाली. एकीकडे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे या पावसानं आंबा पीक धोक्यात येऊ लागलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. दोडामार्ग शहर भेंशी तसंच पिकुळे उसप तसंच दोडामार्ग या तालुक्यामध्ये बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसलाय. कोकण किनारपट्टी भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आणि त्यानं कोकणामध्ये काही भागामध्ये मेघगर्जना वादळी वारा विजांसह पाऊस पडणार असून काही दिवस असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जिल्ह्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. गेल्या काही दिवसात हवामानात बदलामुळे राज्यातल्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. पुण्यातही काल जोरदार पाऊस बरसला. अचानक मुसळधार पाऊस पडू लागल्यानं पुणेकरांची तारांबळ उडाली होती. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये शहरामध्ये गारवा पसरला. पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. पिंपरी चिंचवडमध्ये काही काळ वातावरण ढगाळ होतं. वाराही जोरदार वाहत होता. पिंपरी चिंचवडच्या काही भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार धनंजय महाडिकांना इशारा दिला. गोकुळमध्ये नोकऱ्यांचा होणारा बाजार भीमा साखर कारखान्याचं कामकाज यावर आपण बोललो तर सत्ताधारी नेत्यांना तोंड दाखवता येणार नाही असा इशारा मुश्रीफांनी दिला. महाडिकांनी आरोप केल्यानंतर मुश्रीफ चांगले संतापले. नशेसाठी 26 सायकली चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीला मुंबईतल्या कांदिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 16 वर्षांचा आरोपी फक्त नशा करण्यासाठी सायकल चोरायचा आणि त्यानं चारकोप कांदिवली मालाड बांगूर नगर गोरेगावमधल्या हाय प्रोफाईल भागातून 26 सायकल चोरल्या. त्याची किंमत 3,90,000 रुपये. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक करत सगळ्या सायकल स्वतः जप्त केल्यात आणि त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मेहबूब शेख यांच्यावरच्या बलात्काराचा आरोप प्रकरणात औरंगाबाद खंडपीठानं पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढलेत. पोलीस आयुक्तांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांना तपासाचे धडे देणं गरजेचं असल्याचं मत कोर्टानं नोंदवलंय. तपास अधिकारी अश्लेष पाटील यांच्याकडून तपास का काढून घेतला याबाबत पोलिसांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. एनआयसी आयजी अनिल शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. शुक्ला यांची मिझोरमला आता बदली झाली आहे. अँटिलियस स्फोटकं तसंच हिरेन हत्या तपासामध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. ज्ञानेंद्र वर्मा एनआयचे आता नवे आयजी म्हणून काम पाहणार आहेत. शुक्ला जवळपास 6 वर्ष एनआयमध्ये होते. त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला असल्यानं बदली झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. विकासाचा ध्यास म्हणजे